लग्नाचे काय यूज करू ना जे लग्नाचे आयटम जे असतात रिपेरिंग वॉल जे असतात सगळे आम्ही वर बांधकाम करीत गेले म्हणून दर्याच्या कुशी तर पायलिंग जाऊ द्यायचे हंगा खंय पायलिंग झालेले कांयच ना हंगा रिटेनिंग वॉल 30 सेंटीमीटर जी रिटेनिंग वॉल दर्याच्या फाउंडेशनाचे वयर सरावंड आसले ते प्रॉपर एक्सक्युशन जाऊ द्या पायलिंग म्हणजे किती आहे हे एपीडब्ल्यूडी मिनिस्टर खबर असपास जाय पायलिंग म्हणजे सकल जो पर्यंत जमीन खडक सकल मेळना सोलिंग करून त्याला कॉन्क्रीट घालून लोकांना कोणाक ड्रील करून लोकांना घालून पायलिंग वयर करपाचे असता हंगा तो आयटमूच ना पण हे अख्ख्या गोयच्या कामांचे न्हू आमका एक आक्षेप आसा आणि सांगपाचे आहे की गोयच्या लोकांक हे काम हे असेच चालू असलेले आणि कोटी कोटीचे नुकसान झालेले आहा गोयच्या लोकांक झालेले आसा आणि गोयचे ट्रेजरीकूच झालेले आसा जर हे रस्त्याचे कामाचे काम कंप्लीट करून गाडयो जर सोडल्या न्हू तर हे कामाचे बील त्याला 100% मेळलेले आसा जर मेळलेले आसा तर त्याचा आयटम जो आहे 100 मीटर 200-250 मीटर पॅच जो केलेला आहे न्हू त्याचे सगळे पैसे गव्हर्नमेंट ऑफ गोवा पीडब्ल्यूडी मिनिस्ट्रान त्याचे सगळे पैसे डिडक्ट करपाचे आणि जे 10% सेक्युरिटी डेपोझिट जे जोडता काम झाल्या उपरांत ते पैसे 2 ते 2.5 वर्षा 10% दो म्हणजे मला सांग 25% सुद्धा कमी दोन सुद्धा उपकारता 25% तरी पैसे हे रिटेनिंग दौरपचे आणि ह्या खंयच्याच परिस्थितीत हे कामाचे बील यांना दिवपाचे न्हू आणि जे काम त्यांनी प्रत्येक केलेले असा प्रत्येक गाडी वयता नवी गाडी घेऊन गाडी कंप्लीट व्हायबेट येता ती आधी सेरिंग करून पळयात हे रस्त्याचे काम बरोबर क्वालिटी झालेली असा काय ना पण आयज जे काम केलेले असा न्हू भर पावसान ते भर पावसान कॉन्क्रिटचे काम चालू असा ही गोष्ट झाली आणि भर कॉन्क्रीट पाऊस जेव्हा पडटा न्हू त्यांना कॉन्क्रिटच्या आयटमचे हे काम केलंच करून पाहना आणि आयज ते काम चालू असा बेगीन बेगीन किरेक लागून ते खबर ना हेजेर पीडब्ल्यू चीफ इंजिनियर जो आसा न्हू त्यांनी प्रत्येक एक सुपरवायझर आज पासून पळवना आम्ही सुपरवायझर त्यांचं ना ज्युनियर इंजिनियर ना असिस्टंट इंजिनियर ना एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ना आणि सुपर आम्ही ज्यांना त्याला पहिले न्हू त्यांचा रस्तो कॉलेज झाल्या उपरांत सगळे मनीस थंय येले सगळे मनीस केन्ना येले रस्तो कॉलेज हे जर पहिली जर इंजिनियर जर येयले आयज ही आमची परिस्थिती पळोवंक रावची नासली आणि जो स्लॅब जो आहा रस्त्याचो हेजेर तुमकां कळ आसतले की जे कॉन्क्रिटाचे स्लॅबाचे काम जे आसा न्हू हे हांगा डिझायन म्हणटा ते स्टील म्हणटा ते कांयच ना स्टिलाचो आयटम म्हणटा तो आसा हेतून कांयच दिसूंक ना जो स्टिलाचो आयटम जो आसा न्हू हेंच्यांनी भारतीय जनता पार्टीच्या सरकारान जी कॉन्क्रिटाचे जो आयटम घेतलेलो आसा अख्ख्या हायवेक जो थंयसून चालू केल्या थंयच्यान हेंचे भितर स्वताची सिमेंट कंपनी आसा स्वताची स्टील कंपनी आसा स्वताची जेसीबी जे आमी हाडटात कामाक येते स्वताचे हेंचे आसा हेंचे भितर व्हडल्यातले व्हडले कमिशन जाला हे ताबडतोब बेगीन बेगीन जी कामां करता न्हू हेतून व्हडले स्कॅम आसा म्हणून आमी कितें केलां की हांवें हे कंप्लेन स्वता म्हज्या नांवान दिल्ली आहा पण आमच्या हायकमांडाक आमी हे दिल्ली जेन्ना पार्लिमेंट जेन्ना चालू जातले न्हू तेन्ना आमी ही हायकमांड जी आसा न्हू आमची जी हायकमांड जे आमच्या पार्लिमेंटान जो प्रश्न मांडटा न्हू तेन्ना हो गोंयचो प्रश्न जो काम सुरू केलेले आहा हो 100% आमची जी हायकमांड जी आसा न्हू 100% हो पार्लिमेंटान घेतले म्हणून म्हाका शक्यता आसा आणि म्हाका सांगला की हे काम आपण हेतून लक्ष घालता म्हणून आपण हो प्रश्न गोयचो हो रेस करतलो आणि गोयची इलिगल कामां चालू आसली आणि बेगीन बेगीन कामां चालू आहा कॉन्क्रिटाची गोयच्या लोकांक सगळ्यांक घातक आसा म्हणून हांवें ही कंप्लीट केलेली आहा ताबडतोब आमचे PI हेजी FIR करपाची आणि हेंका हाडपाची आणि हेंचे कंप्लेन लॉज करपाची नाजाल्यार ही अशीच कामां जाती लॉज जर FIR जर करूंक ना तर म्हाका स्वता कोर्टान वयचो पडटलो आणि जर कितें जालें हेजे फुडें भारतीय जनता पार्टीचे सरकार पीडब्ल्यूडी मिनिस्टर चीफ इंजिनियर हो रिस्पॉन्सिबल आसतलो जर कितें जालें जाल्यार हेज्या फुडें इन्सिडंट जर PI जर हेजे FIR जर करूंक ना आणि इन्सिडंट जर कितें जालो तर PI आणि गोयचो सरकार हेची जबाबदार आसतलो ही हेंची जबाबदारी घेवन गोयच्या लोकांक सांगपाचें थँक्यू